तुमच्या वॉर्ड क्रमांक 199 मध्ये कोणकोणती कामे तुम्ही सध्या केलेली आहे किंवा प्रगतीपथावर आहेत, आणि येणाऱ्या काळामध्ये ढोबीघाटचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. आता नुकताच धारावीचा प्रश्न म्हणजे विकासाचा शासनातर्फे सोडवण्याचं सुरू आहे, पण ढोबीघाटचा प्रश्न हा गाजतोय सध्या तुमच्या वॉर्डामध्ये, आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं कुठलं कार्य तुमच्या वॉर्डामध्ये करायचं? ढोबीघाटाचा विकास झाला पाहिजे या मताशी सर्व ठाम आहे. म्हणजे आपल्या आयुक्तांपासून म्हटलं तर तिथला असलेला धोबी पण, परंतु तो विकास होत असताना नुसताच विकास म्हणजे नेमकं काय करणार? तर त्यांची रोजीरोटी शाबूत ठेव. जर त्यांना चांगलं घर मिळणार असेल तर तिथला धोबी पण तयार होईल, परंतु रोजीरोटीला मात्र कुठेतरी फाट देतील आणि नुसतीच घरं देतील तर मी एक लोकप्रतिनिधी म्हणून तयार नाही. मी जंग जंग पछाडून ते त्यांचा हक्क जो त्यांची रोजीरोटी आहे ती वाचलीच पाहिजे ह्या मताशी मी सहमत आहे. आणि आज मी आल्यानंतर तिथे जी धोब्यांचं काम जे पाण्यामध्ये असतं त्या स्ट्रॉ वॉटर ड्रेन ही अतिशय लहान आणि कमी ह्याची व्यासाची होती, ती आपण प्रथम आल्या डायरेक्टर त्यावेळेला वटकर यांच्या बरोबर मी राऊंड घेऊन ती लाईन प्रथम मोठी केली. आज माझा जो तिथला धोबी बांधव आहे तो आज बऱ्यापैकी कमी पाण्यामध्ये म्हणजे नाकापर्यंत त्याचं पाणी चढलेलं असायचं गाडीचं, आज ढोपऱ्याच्या खाली पाण्याचा निचरा होतो आहे. तसंच विविंग गॅलरी ही आपण प्रस्तावित केली आहे, तिचं काम आता महिन्याभरात चालू होईल. तिथले पायवाट असुविधा पायाभूत सुविधा याचंही मी काम चालू केलेलं आहे. तसंच तिथे महानगर गॅस हा महालक्ष्मीपर्यंत आलेला आहे, तर माझे खासदार अरविंद सावंत यांच्या माध्यमातून ते काम चालू होत आहे. आमचे आमदार सन्माननीय सुनील शिंदे आज प्रजा फाउंडेशनमध्ये, मागच्या वेळेला त्यांचा 5वा नंबर होता पण ह्यावेळेला त्यांनी 4था नंबर मिळवला, याचा आता अधिकाधिक ते काम चांगलं करतायत म्हणून मिळत आहे. त्यांनी आज बऱ्यापैकी आमच्या वॉर्ड क्रमांक 199 ह्याच्यामध्ये जो बरी विधानसभा जे काम आहे तेही प्रभावशाली ते काम करतायत. त्यांचंही या दोघी बांधवांच्या प्रती अतिशय चांगलं प्रेम आहे, आणि त्या प्रेमापोटी जिथे तिथे अन्याय होतो आहे तिथे तिथे सुनील शिंदे किशोरी पेडणेकर आणि माझा पूर्ण शिवसेनाची टीम ही आम्ही उभी आहोत. आम्ही नुसतं बोलत नाही आहे तर आम्ही करून दाखवतो आहे, आणि त्या उक्तीप्रमाणे बऱ्यापैकी धोबी बांधवांचे जे मध्ये 2006 ला धोबी बांधवांचं स्ट्रॉ वॉटर ड्रेनसाठी दगड काढले गेले होते, 27 धोबी बांधव या दगडांपासून वंचित होते, ते मी आल्यानंतर त्यांना पुन्हा पटलावर घेऊन आज ते धोबी बांधवांचे दगड बसवले आणि त्यांचं भाडं चालू करून त्यांना जीवित करण्याचं काम. कारण आज जर ते जीवित राहिले नसते तर कदाचित उद्या येणारा धोबीघाट जो डेव्हलप होईल मॉडिफाय होणार आहे तो त्या डेव्हलपमेंटमध्ये ते पुन्हा बस त्यांना त्याचा लाभ मिळेल म्हणून मी तेही काम केलेलं आहे. उर्वरित ज्यांचं आपण नाव ज्यांनी जगाला संदेश दिला जे स्वतः जातीने परीट होते असे संत गाडगे बाबा यांचा जो नामकरण आहे, कारण त्या धोबीघाटाला नामकरण अद्यापर्यंत झालेलं नव्हतं, हे अनाधिकृत महालक्ष्मी औद्योगिक धोबीघाट हे असं दिलेलं पारंपरिक चालत आलेलं नाव होतं. महानगरपालिकेच्या मध्ये कुठेही ते दप्तरी नव्हतं, ते पण मी संत गाडगे महाराज महालक्ष्मी औद्योगिक धोबीघाट असं नामकरण पास केलेलं आहे. त्याच्याबरोबर त्यांचं भिंत शिल्प हेही आता उर्वरित काम आपण करतो आहे. आणि संत गाडगे महाराजांच्या नावाने जे चौक आहे त्यालाही मराठा दालन असं जे यशवंत जाधव आहे, कारण तो जी साऊथ आणि यू वॉर्डच्या ह्याच्यामध्ये येत आहेत, गीता गवळी सगळ्या सर्व पक्षीय मिळेल त्याला मराठी दालन असं जे लुक द्यायचं आहे, 7 गेट बनवायचे महानगरपालिकेचे महत्त्वाचे, त्या उक्तीप्रमाणे आम्ही तेही काम चालू केलेलं आहे. टोकन प्रोव्हिजन आता त्याची यशवंत जाधव साहेब गीता गवळी वगैरे ह्या सगळ्यांनी मिळून ते केलेलं आहे, मला वाटतं ते पण एक लोकांना चांगलं हे प्राप्त होईल. त्याच्यानंतर माझ्या वाटते कनेक्टिव्हिटी ज्याला 3 ब्रिज आलेले आहेत जे
ज्याला बाजार गल्ली म्हटलं जातं ती मोजेस रोड, त्याची आगरीपाडा त्या साईडला देता येईल. इथून वरळी नाका, त्याच्यानंतर महालक्ष्मी, अशी कनेक्टिव्हिटीचे ब्रिजचं पण आम्ही ऑलरेडी आधी प्रस्तावलेलं होतं, पण मी त्याच्या फॉलोअपमध्ये मला वाटतं या येत्या डिसेंबरमध्ये त्याचाही नारळ फुटेल आणि ती पण ब्रिजचं काम चालू होईल. माझ्याकडे कचरा संकलनाचा मोठा स्पॉट आहे, मी त्याचाही पत्रव्यवहार केला आहे की ई वॉर्ड, बाकी अख्ख्या जी साऊथचे सगळ्या वॉर्डचं कचरा जो आमच्याकडे येतोय, आज माझ्या तिथे फार मोठ्या प्रमाणावर रोगराई वाढते, तर तो पण प्रत्येक वॉर्डचा वॉर्डकडे असावा असं मी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याचाही मी निवारण करण्याचा प्रयत्नशील आहे. तिथे मोठ्या प्रमाणात एसआरए बनत आहे, मोठ्या प्रमाणात अर्ध्या आधी एसआरएच्या बिल्डिंग बांधून झालेल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे म्हणजे जे आपण आज अख्ख्या मुंबईमध्ये बिल्डर लोकांचा जो धुमाकूळ म्हणतो आणि सोसायटीच्या लोकांनी मिळून केलेला, तर त्याच्यामध्ये माझे आमदार सन्माननीय सुनील शिंदे हे फार मोठ्या प्रमाणात तिथे अभ्यास करून न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि बऱ्यापैकी त्यांनी अनेक ठिकाणी भाडं वगैरे देऊन न्याय दिलेला आहे. आज सगळा 70% वॉर्ड हा स्लम असल्यामुळे सगळा डेव्हलपमेंटला गेलेला आहे, तर आमच्या राज्यात म्हणजे आम्ही असेपर्यंत त्यांना कसं भाडं लवकर वेळेवर मिळेल, त्यांना कसं लवकर या जागेमध्ये सुविधा प्राप्त करून इमारती बांधून येता येईल असं प्रयत्नशील आहे. काही एसआरएच्या स्कीम जे एनओसीमुळे थांबले त्याच्यावरही आमचे आमदार सन्माननीय सुनील शिंदे हे बऱ्यापैकी आवाज उठवून जेलच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बोलणी करून जेलच्या पण ज्या त्यांचं जे बफर झोनचं जे काही रिमार्क होते किंवा त्यांची जी रेषा आहे सीमारेषा त्या कमी करण्याचा पण आमचे आमदार सुनील शिंदे आणि त्यांच्यासोबत मी काम करते, त्यामुळे मला असं वाटतं की आज हा पूर्ण जो 199 वॉर्ड आहे माझा त्याचा कायापालट हा सुनील शिंदे खासदार अरविंद सावंत आणि किशोरी पेडणेकर यांनी स्वतः आम्ही केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.